हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। कुणाचंही आरक्षण न करता मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार, मंचावरच छत्रपतींची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांची ग्वाही। शपथ घेतली ते चांगलंच, मात्र आम्हाला दिलेला वायदा संपत असल्यामुळे आम्ही उपोषणावर ठामच। शिंदेंच्या आवाहनानंतर जरांगे पाटलांची भूमिका कायम। पुण्यातील चांदोली टोलनाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन, पहाटे 4 वाजल्यापासून चाकण एमआयडीसीकडे जाणाऱ्या बस रोखल्या। कसमे वादे प्यार वफा सब बाते है, आरक्षण देता येत असेल तर लगेच द्या, मात्र राजकारणासाठी शिवरायांची शपथ घेऊ नका। हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान। स्वतः ठाकरेंनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी शिफारशीसाठी शरद पवारांकडे 2 माणसं पाठवली। मवियातल्या घडामोडींबद्दल एकनाथ शिंदेंचा मोठा दावा। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणाऱ्यांचे आम्ही तुकडे करू, उद्धव ठाकरेंचा इशारा, तर कुणीही आलं तरी मुंबई तुटणार नाही, शिंदेंचा पलटवार। आपलं सरकार येणार म्हणजे येणार आणि सरकार आल्यावर तुम्हाला उलट टांगणार, दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। लबाड लांडगर ढोंग करतय, हिंदुत्वाचं सोंग करतय, मोदींना हरवायचंय स्वप्न पाहू नका, भाजपच्या प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। स्वतःच्या पंक्तीमध्ये कुणाकुणाला बसवतायत ते बघा, नंतर असं बोलण्याचं धाडस करा, उद्धव ठाकरेंच्या भाजपवरील प्रवीण दरेकरांचा आरोप। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा आज 2रा दिवस, तुळजापूरमधून सुरू होणारी यात्रा सणसवाडीमध्ये संपणार, रोहित पवारांकडून छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला अभिषेकही। ड्रग्सचा काळाबाजार सुरू असताना नाशिकचे पालकमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री काय करत होते, ड्रग्स प्रकरणावरून सुषमा अंधारेंचा दादा भुसे आणि शंभूराज देसाईंना सवाल। दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघातून न लढता पंकजा मुंडेंचा परळीतूनच लढण्याचे संकेत, यंदा चारित्र्यहीनांना पाडण्याचीही इशारा। निलेश राणेंच्या राजकारणातून निवृत्तीच्या घोषणेनं खळबळ, मन रमत नसल्यानं निर्णय, मात्र भाजपच्या रवींद्र चव्हाणांच्या कारभारामुळे राजकारण सोडल्याची चर्चा। नाशिकमध्ये गिरणी नदीपात्रातून 100 कोटींचं ड्रग्ज जप्त, मुंबई पोलिसांकडून आज पुन्हा सर्च ऑपरेशन केलं जाणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।